भारतीय जनता पार्टीच्या उरण, पनवेल आणि कर्जतमधील शक्तिकेंद्र प्रमुखाच्या बैठकीचे मंगळवारी आयोजन करण्यात आलं होतं. ही बैठक पनवेलमधील विरुपक्ष हॉलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सहसंघटक मंत्री व्ही सतीशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. पनवेल, उरण आणि कर्जत तालुक्यातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण विभाग संघटन मंत्री सतीश धोंड, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण दरेकर, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरात, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवंत कोळी, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक उसवाल, विस्तारक अविनाश कोळी, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा मुग्धा लोंडे यांच्यासह पनवेल, उरण, कर्जतमधील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.